नमस्कार मी आशय आणि तुम्ही बघत आहात एम सी एन न्यूज तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल किंवा जमीन विकायची असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे ती जमीन क्लिअर आहे का हे बघणं म्हणजे आजपर्यंत त्या जमिनीवर कोणाकोणाची मालकी होती आणि कशा पद्धतीने जो माणूस ती जमीन विकणार आहे त्याच्यापर्यंत ही जमीन पोहोचली हे बघणं अत्यंत महत्वाचं असतं ती जमीन मूळत कोणाच्या नावावर होती आणि मग त्या जमिनीच्या अधिकार अभिलेखात कोणकोणते बदल केले गेले हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं असतं तर आपल्याकडे असणाऱ्या तहसील कार्यालयात किंवा भूमी अभिलेख कार्यालयात सातबारा उतारा फेरफार खाते उतारा या परिपत्रकांमध्ये जमिनीबद्दलची संपूर्ण माहिती नोंद केलेली असते मागील काही महिन्यांपासून ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे ई अभिलेख या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकारने राज्यभरातल्या तीस कोटी उतारांना संगणकीकृत म्हणजेच ऑनलाईन करण्याचं ठरवलं आहे राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील जवळपास तीस कोटी उतारे हे ऑनलाईन आपण बघू शकणार आहोत पण त्याची नेमकी प्रोसिजर काय आहे कोणत्या पद्धतीने हे उतारे ऑनलाईन बघता येतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे की जुने अभिलेख कसे पाहायचे तर हे जुने अभिलेख पाहण्यासाठी ऑनलाईन पाहण्यासाठी तुम्हाला आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर जावे लागेल महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाचे हे संकेतस्थळ आहे आणि ही वेबसाईट समोर उघडल्यानंतर ई या तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल त्या उजव्या कोपऱ्यात भाषा किंवा लँग्वेज या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता तुम्ही जर या वेबसाईटवर आधीपासून नोंदणी केलेली असेल तर तुमच्या लॉग इन क्रेडिश क्रेडेन्शियलचा म्हणजेच युजर आय आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही या वेबसाईटवर असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता पण जर समजा तुम्ही पहिल्यांदाच ही वेबसाईट बघत असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायाला निवडायचं आहे त्यानंतर एक नवीन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल या फॉर्म मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे यामध्ये तुमचं नाव वडिलांचं नाव आडनाव टाकायचं आहे तुम्ही मेल आहात की फिमेल म्हणजे तुमचा जेंडर तिथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचे राष्ट्रीयत्व आणि मग तुमचा मोबाईल नंबर सगळ्यात शेवटी प्रविष्ट करायचा आहे तिथे तुम्हाला तुम्ही काय करता कोणती नोकरी करता कोणता व्यवसाय करता किंवा तुम्ही जर इतर काही करत असाल तर अदर ऑप्शन देखील निवडू शकता त्यानंतर तुमचा मेल आय डी तुमची जन्मतारीख फॉर्मच्या पहिल्या भागात टाकायची आहे एकदा काही तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरून झाली की मग तुम्ही कुठे राहता तो संपूर्ण ऍड्रेस आणि त्याचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे यामध्ये तुमचा घर क्रमांक किती आहे कोणत्या मजल्यावर तुम्ही राहता तुमच्या इमारतीला किंवा तुमच्या घराला काही नाव दिलं आहे का ही सगळी माहिती तिथे टाकायची आहे त्यानंतर तुमचा पिन पिनकोड त्या बॉक्समध्ये टाकायचा पिनकोड टाकल्यानंतर तुमचा जिल्हा आणि राज्य हे रकाने आपोआप अपडेट होतील ते तुम्ही तपासून घ्यायचे तुम्ही राहत असलेली कॉलनी तुमचं गाव आणि तालुक्याचे नाव सुद्धा तुम्हाला पुढे प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक युजर आय क्रिएट करावा लागेल तुम्ही टाकलेला लॉग इन आयडी जर उपलब्ध असेल तर पुढच्या रकान्यात तुमचा पासवर्ड देखील तुम्हालाच निवडावा लागेल आणि हा पासवर्ड टाकल्यानंतर मग तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो तिथे विचारल्या जाणाऱ्या चार पाच प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हा प्रश्न सेक्युरिटीचा प्रश्न असतो म्हणजे जर समजा एखाद्या वेळी तुमचा पासवर्ड विसरला तर तो पासवर्ड रिसेट करताना परत बनवताना तो प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्यामुळे तो लक्षात ठेवायचा त्यानंतर शेवटच्या रकानात कॅपचा कोड टाकायचा तिथे दिलेले आकडे अक्षर काळजीपूर्वक आक� बघून त्या समोरील बॉक्समध्ये तुम्हाला प्रविष्ट करायचे असतात एकदा काय हे सगळं झालं की मग तुम्ही सबमिट हे बटन दाबायचं त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी पूर्ण झाली इथे क्लिक करा असं लिहून येईल मग लाल अक्षरात इथे क्लिक करा असं जिथं लिहिलेलं असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन पेजवर जाल इथे रेजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो युजरनेम टाकलाय आणि पासवर्ड टाकलाय तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आता आपण हे बघूयात की जुना फेरफार उतारा कसा पाहायचा तर लॉग इन झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे सध्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे तुम्ही तपासून घ्या आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभरात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं महाराष्ट्र सरकारकडून देखील सुचवण्यात आलेलं आहे पुढे तालुका तुमच्या गावाचं नाव आणि अभिलेखाचा प्रकार निवडायचा आहे यामध्ये तुम्हाला कोणता अभिलेख हवा आहे तो पर्याय निवडायचा आहे तुम्ही सात बारा निवडू शकता आठ अ पाहिजे असेल तर ते निवडू शकता त्याचबरोबर यांसारखे अठ्ठावन्न प्रकारचे अभिलेख या यादीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यानंतर जमिनीचा गट क्रमांक टाकून तुम्ही शोध या क्लिक करू शकता आणि मग त्या गट क्रमांकाशी निगडीत अभिलेख तुमच्या समोर उघडले जातील तुम्ही ज्या जमिनीबद्दल कागदपत्र त्या जमिनीचा इतिहासच तुमच्या समोर उघडला जाईल समोर ठेवला जाईल जमिनीच्या अधिकार अभिलेखात वेगवेगळ्या वर्षी झालेले बदल आणि मग त्याच्याशी संबंधित फेरफार क्रमांक तुमच्या समोर दिसतील तुम्हाला ज्या वर्षीचा फेरफार क्रमांक तपासायचा आहे त्या वर्षासमोरील त्या सालासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुनरावलोकन कार्ड या खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुम्ही निवडलेल्या कागदपत्रांचं कट तुमचं संपूर्ण तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे मग तुमच्या समोर डाउनलोड सारांश नावाने एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमच्या फाईलची सद्यस्थिती दिसेल फाईल उपलब्ध आहे असं जर तुम्हाला तिथे दिसलं तर समोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या सालचा अभिलेख पाहायचा आहे तो अभिलेख तुमच्यासमोर ओपन होईल या पेजवरील उजव्या कोपऱ्यात एक डाउनलोड एरो दिलेला असेल त्यावर क्लिक करून तुम्ही ती फाईल डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्याकडे जतन करून ठेवू शकता आणि याच पद्धतीने यादीमधील अठ्ठावन्न अभिलेखांचे प्रकार तुम्हाला हवे तेव्हा मिळू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आमच्या एम सी एन न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद